तुम्ही काबाड कष्ट करून कमावलेली कित्येक वर्षांची कमाई धोक्यात आहे, कारण बँकेत असलेल्या तुमच्या कमाईवर हॅकर्सची नजर पडली आहे. तब्बल 10 बँकांचा डेटा चोरी झालेला असून काही बँकांमधून पैसेही गायब झाल्याचं वृत्त आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात NPCIचे MD आणि CEO AP होता यांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय. NCPI या बँकांच्या संपर्कात असून या बँकांच्या खात्यांचं फॉरेन्सिक ऑडिट करण्यात येत आहे. या संदर्भात चौकशी सुरू असून उद्यापर्यंत अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे NCPI मध्येच डेटा हॅक झाल्याची शक्यताही वर्तवण्यात येते आहे. हॅकर्स मोबाईलवरून व्हिडिओ क्लिप पाठवत असून यात मलेशिया एअरलाइन्सचं विमान समुद्रात पडल्याची दृश्य आहेत. मात्र ही व्हिडिओ क्लिप नसून हा व्हायरस आहे, त्यामुळे हा व्हिडिओ उघडणंच धोक्याचं असून आपल्या फोनला जोडलेलं बँक खातंच हॅक होण्याची भीती आहे. असा व्हिडिओ आल्यास तो तातडीनं डिलीट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या व्हिडिओच्या मास्किंग इमेजमध्ये मॉन्टेंजर लिहिण्यात आलेलं असून याशिवाय .me डोमेन्स पासूनही दूर राहण्याच्या सूचना आहेत. NCPI चे MD आणि CEO AP होता यांनी या संदर्भात दिलेली प्रतिक्रिया पाहूया. डेटा कॉम्प्रोमाइज हुआ है और बहुत सारे मैसेज इधर उधर आ रहा है हमको NPCI को कंफर्म करने के लिए. हमारे तक कोई कंफर्मेशन नहीं है, लेकिन एक जो बैंक को पिन पॉइंट किया गया है हम उसको बातचीत कर रहे हैं. वो बोल रहे हैं हम फॉरेंसिक ऑडिट कर रहे हैं. फॉरेंसिक ऑडिट नहीं करने से पहले हम कुछ नहीं बता सकते हैं. सो आप एक थोड़ा वेट कीजिए, बाई टुमारो इट वुड बी नोन. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.